नमस्कार मंडळी, सुप्रभात। आज आपला स्वातंत्र्य दिवस आहे 15 ऑगस्ट, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना शुभकामना। लाखो क्रांतिकारकांनी जवळजवळ 200 वर्ष इंग्रजांशी लढा देऊन आपल्या प्राणांची बाजी लावून प्रसंगी प्राण देऊन ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले। तेव्हा आजच्या दिवशी असं काहीतरी करा की ज्याच्यातून तुम्हाला देशसेवा केल्याचं समाधान लाभेल। आजचे पंचांग, आज दिनांक 15 ऑगस्ट 2023 मंगळवार, विक्रम संवत 2079, शालिवाहन शके 1945, शोभन नाम संवत्सर, दक्षिणायन, वर्षा ऋतु, अधिक श्रावण मास। तिथि आहे चतुर्दशी, दुपारी 12:43, त्यानंतर अमावास्या प्रारंभ होत आहे। आजचे नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र, दुपारी 1:59, त्यानंतर आश्लेष नक्षत्र। आजचा योग आहे व्यतिपात योग, संध्याकाळी 5:32, त्यानंतर वर्यान योग। आजचा करण आहे शकुनीकरण, दुपारी 12:43, त्यानंतर चतुष्पाद करण, मध्यरात्री 1:55, आणि त्यानंतर नागकरण आहे। आजचा सूर्योदय आहे सकाळी 6:21, आजचा सूर्यास्त आहे सकाळी 7:05। आजचे दिनमान आहे 12:44, तर आजचा राहुकाळ आहे दुपारी 3 ते 4:30 ह्या वेळात। सर्वसाधारण कार्यास आजचा दिवस आनंदी दिवस आहे। आज पतेती म्हणजे पारशी नववर्षारंभ उद्या आहे, परंतु पतेतीचा सण आज आहे आणि त्यांचं सन 1393 उद्यापासून आरंभ होत आहे। चंद्र हा कर्क राशीत आहे आज, तर सूर्य कर्क राशीत आहे आणि गुरु मेष राशीत आहे। हे होते आजचे म्हणजे मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023 चे पंचांग। मी तुम्हाला आज काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ज्या पंचांगाशी संबंधित आहेत त्या सांगणार आहे। जाणकारांनी व अभ्यासकांनी त्यावर जरूर अभ्यास करावा। तत्पूर्वी आवाहन करतो की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी आमचे चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम यूट्यूबकडून प्राप्त होईल। तर वैशिष्ट्य असं की बरोबर 1947 साली ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947, त्या दिवशी देखील अधिक श्रावण मास होता। अधिक श्रावण महिना हा 19 वर्षांनी येतो, त्यामुळे जसं 1947 साली अधिक श्रावण मास कृष्ण पक्ष चतुर्दशी होती, तशीच आज देखील अधिक श्रावण मास कृष्ण पक्ष चतुर्दशी आहे। 76 ह्या संख्येला 19 ने बरोबर भाग जातो, म्हणून अधिक श्रावण मास आहे, चतुर्दशी तिथी आहे। 19 वर्षांनी साधारणपणे त्याच तारखांना त्याच तिथ्या येतात, काही अपवाद आहे तर जाणकारांनी याचा अभ्यास जरूर करावा। ह्या 2 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।